सावरकर बनण्याकरता 11 वर्ष अंदमानच्या कालकोठरीमध्ये त्या ठिकाणी आपल्या संडासात जेवढी जागा असते त्याहीपेक्षा कमी जागेमध्ये राहावं लागतं आणि तरी देखील भारत माता की जय म्हणण्याची हिंमत दाखवावी लागते। त्यावेळेस खऱ्या अर्थानं सावरकर होता येतं। सावरकरांचा गौरव तर आमच्या मनामध्ये, सावरकर पिढ्यान पिढ्या आम्हाला प्रेरित करतात, पण तरी देखील आम्हाला पुन्हा एकदा सावरकरांचा गौरव करण्याकरता रस्त्यावर उतरावं लागलं। कारण या देशामध्ये असेही काही लोक जन्माला आले, पुण्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, ज्यांना भारताचा इतिहासही माहिती नाही, भारताचं वर्तमानही माहिती नाही आणि ज्यांना खऱ्या अर्थानं या देशातला देशभक्त कोण आहे हेही माहिती नाही, देशद्रोही कोण आहे हेही माहिती नाही, ज्यांचा पक्ष चीनी सरकारच्या पैशावर जिवंत राहतो, असे लोक आज सावरकरांसारख्या देशभक्ताला यावेळी पण देतात, त्यांना शिव्या शाप देतात, त्यांना माफी वीर म्हणतात। त्यावेळी खऱ्या अर्थानं देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहेत, तुम्ही देशभक्त नाही, या देशावर पोसले गेलेले तुम्ही या ठिकाणी राजकारणी आहात, यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही। बंधू भगिनींनो, काय म्हणाले राहुल गांधी? म्हणाले गांधी आहे, मी सावरकर नाही आहे, मी क्षमा मागणार नाही, मी माफी मागणार नाही। राहुल गांधी कधीच सावरकर होऊ शकत नाही। सावरकर होण्याची औकात ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही। अरे सावरकर होण्याकरता त्याग लागतो, तप लागतं, सावरकर त्याग करता त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात। सावरकर बनण्याकरता 11 वर्ष अंदमानच्या कालकोठरीमध्ये त्या ठिकाणी आपल्या संडासात जेवढी जागा असते त्याहीपेक्षा कमी जागेमध्ये राहावं लागतं आणि तरी देखील भारत माता की जय म्हणण्याची हिंमत दाखवावी लागते। त्यावेळेस खऱ्या अर्थानं सावरकर होता येतं। अरे तुम्ही सावरकरी नाही आणि तुम्ही गांधी नाही, हे नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींचं त्या ठिकाणी सांगता आहात तुम्ही गांधी नाही। कारण तुम्हाला याची माहिती पाहिजे की ज्यावेळी देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं, त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी, जे तुमचे आजोबा होते, त्यांनी देखील सावरकरांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं। पण तुम्हाला इतिहास माहिती कुठे आहे? इतिहासाशी तुमचा संबंध काय आहे? तुम्हाला काय या देशाबद्दल माहिती आहे? आणि म्हणून तुम्ही सावरकरे होऊ शकत नाही, तुम्ही गांधी होऊ शकत नाही।